वृद्धाश्रमात विठ्ठलाशी भेट। विठ्ठलाचा नैवेद्य दिला थेट वृद्धाश्रमातल्या अनाथ निराधारांना। वर्धा महाकाळ येथील वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या वारकऱ्यांनी त्यांच्या भक्तीची खरी श्रद्धा देव माणसात पाहिली। कीर्ती घोडा पाणी देवरोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे संत गाडगे बाबा। माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी माणसात देव शोधावत त्यांची सेवा करा। जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। भजन मंडळांनी फक्त आपले कर्तव्य भजन करणे हेच नव्हे तर समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन देव दगडात नाही तर माणसात शोधला पाहिजे असे विचार हरिहर भजन मंडळ महाकाळ येथील या भजन मंडळांनी समाजाला एक नवीन दिशा दाखवली आहे। पंढरपुरात विठ्ठल आम्ही पाहिला पण त्या विठ्ठलाला नैवेद्य कसा द्यायचा तर वृद्धाश्रमामध्ये असलेले अनाथ निराधार वृद्धांना विठ्ठलाच्या रूपी प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करण्यात आले। माहेर शांती निवास वृद्धाश्रम सेलू वृद्धाश्रमाचे अध्यक्ष अतुल शेळके यांचा या कार्यक्रमात सहभाग होता। हरिहर भजन मंडळातील सर्व सदस्यांनी गुरु कसा असावा तर सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्थेच्या अध्यक्ष दीपमालाताई मालेकर तर सल्लागार पंकज ऐसनकर गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। तसेच विठ्ठलाच्या प्रसादाचे आयोजन करणाऱ्या दीपमालाताई मालेकर व पंकज ऐसनकर या कार्यक्रमाचे आयोजक असून पंढरीच्या वारीला शुभेच्छा देण्यासाठी गावातील सरपंच सूरज गोहो तसेच नितीन कराळे व वारकरी भजन मंडळाचे अध्यक्ष संजय वैद्य रेखा वैद्य आरती पाहुणे व मंडळातील सदस्यांची उपस्थिती राहून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। चैताली गोमासे मिशन जनजागृती न्यूज चॅनल सेलू।